मागील अनेक महिन्यांपासून कलर्स वाहिनीवर चालू असलेली बिग बॉस मराठी सीझन 3 या कार्यक्रमाची आज सांगता झाली. फायनली 100 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बिग बॉस मराठी सीझन 3 चा महाविजेता आपल्याला मिळाला, तो म्हणजे विशाल निकम. फार वेळ न घेत विनर आहे विशाल निकम. तर या सोहळ्याला बिग बॉसच्या आधीच्या सगळ्या स्पर्धकांनी हजेरी लावून डान्स देखील केला. यात आदिश वैद्य, गायत्री दातार, स्नेहा वाघ, मीरा, मीनल शाह सगळ्यांनी परफॉर्मन्स केला. जय दुधाणे आणि विशाल यांच्यात हा शेवटचा सामना रंगला. यामध्ये महाराष्ट्राचा रांगडागडी विशाल निकम यांनी बाजी मारली. 20 लाख आणि ट्रॉफी त्याला देण्यात आली. त्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया समोर आली, पाहूयात तो काय म्हणतोय ते. ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाला की तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद हे बघा काय झालं. आज मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांचा, माझ्या रसिक माईबापांचे खरंच मनापासून आभार. मी नेहमीप्रमाणे सांगतो की आई शपथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो. खूप खूप प्रेम या गावातल्या पोराला तुम्ही. तुमच्या प्रेमामुळे बिग बॉस मराठी सीझन 3 ची ट्रॉफी जिंकता आली. तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद हे बघा काय झालंय. महाराष्ट्राच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं, माझ्या प्रेक्षक माईबापांचं खरंच मनापासून आभार. मी नेहमीप्रमाणे तेच म्हणतो की आई शपथ सांगतो तुम्ही होता म्हणून मी इथं आज ही ट्रॉफी हातात घेतली. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये त्याला सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली आणि आता तो बिग बॉस मराठी सीझन 3 विजेता देखील ठरला. विशाल निकमला मराठी व्हायरल स्टार्स कडून त्याला मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील त्याला अभिनंदन. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.